आयुष्यात कोणीही ती एकटं असलं तरी रुईयाच्या कॉडमध्ये कोणी एकट्या नसतं. आजूबाजूला माणसं नसली तरी त्यांनी पाठीमागे ठेवलेल्या आठवणी कॉडमध्येच असतात. स्टेजजवळ नाचत असतात आठवणी. कॉडच्या कट्ट्यावर एकमेकांच्या अंगाखांद्यावर खेळत असतात आठवणी. मांजरांच्या डोक्यावरून हात फिरवत असतात आठवणी. काउंटरसमोर उभ्या आडव्या लाईन लावत असतात आठवणी. गुपचूप नजरानजर होऊन रमलेल्या आठवणी. कुठे एका कोपऱ्यात लेम जोक्सवर खिदळणाऱ्या आठवणी. NCC-च्या परेडमधल्या शिस्तबद्ध आठवणी. रेल्वे कन्सेशनच्या लाईनमध्ये तासन तास ताटखळलेल्या आठवणी. सबमिशन्सच्या गोंधळात गोंधळलेल्या आठवणी. आगमनात रंगांनी सजलेल्या आठवणी. प्रोम नाईटला रंग उधळणाऱ्या आठवणी. रोज डेच्या गुलकंदात मुरलेल्या गोड आठवणी. तसं क्वाड कधीच खाली नसतो. खाली असतं ते मन पुन्हा आठवणींनी भरून जाण्यासाठी, पुन्हा एकदा फ्रेशर्सला धिंगाणा घालण्यासाठी, उत्सव आरोहणाचा प्रत्येक क्षण जगण्यासाठी, पुन्हा एकदा कॉडमधल्या हिरव्यागार पावसात भिजण्यासाठी, पुन्हा एकदा ट्रेडिशनल डेला फर्स्ट फ्लोअरवरून कॉड टापण्यासाठी. कॉडमध्ये तीही असते आठवणीतली ती. रुईयाची पायरी चढताना दिसलेली, मनात भरलेली, हमखास कॉडमध्ये दिसणारी. ट्रेडिशनल डेला साडीमध्ये सजलेली हाय. अधूनमधून बघणारी तिला चोरट्या नजरेने बघताना उगाच चोरी केल्याचा वगैरे फील येतो. आठवणींच्या पायऱ्यांवर तिच्या भोवती कॉड असल्याचा फील येतो. कॉड म्हणजे ती आणि ती म्हणजे कॉड. ती नसली तरी तिच्या आठवणींनी भरलेला माझा कॉड.